नमस्कार, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या भागामध्ये स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण या विद्यार्थिनीचा फोटो क्रॉप केला होता आणि त्याला सेव्ह केलं होतं. आता आपण समोरची कृती बघणार आहोत. तर बघा, हा एक ओळखपत्राचा नमुना इथे आपल्याला दिसत आहे, पांढऱ्या कलरचा. याच्यावरच आपण आपले तयार झालेले ओळखपत्र चिटकवणार आहोत. तर याची साईज आपण इथे बघणार आहोत. तर याची रुंदी आहे 5.3 सेंटीमीटर, ती आहे 8.5 सेंटीमीटर. हा आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असतो, परंतु याच्या साईजमध्ये थोडाफार फरक असू शकतो. जसं 5.3 सेंटीमीटरच्या ऐवजी 5.4 किंवा 5 सेंटीमीटर असू शकते, तसेच 8.5 सेंटीमीटरच्या ऐवजी 8.6 किंवा 7 सेंटीमीटर असू शकते. तर आपल्याला आपल्या स्केलच्या साह्याने हे मोजून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपलं ओळखपत्र तयार करायचं आहे. तर माझ्याकडे एक फॉर्मॅट आहे ओळखपत्राचा, तो बघूया आपण. बघा, हा एक फॉर्मॅट आहे. याची सुद्धा साईज 5.3 सेंटीमीटर रुंदी व 8.5 सेंटीमीटर लांबी अशीच आहे. तर बघूया ती साईज. आपण या निळ्या भागावर आपल्याला कर्सर नेऊन तिथे राईट क्लिक करायचं आहे आणि कॅनव्हास साईज मध्ये जायचं आहे. बघा, इथे आपल्याला विड्थ 5.3 सेंटीमीटर आणि हाईट 8.5 सेंटीमीटर दिसत आहे. तर हीच साईज घेऊन आपण आपला ओळखपत्र तयार करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. आपल्या कीबोर्ड वरून आपण कंट्रोल एन दाबल्याबरोबर ही एक विंडो इथे ओपन झालेली आहे. बघा, इथे विड्थ आहे आणि इथे हाईट आहे. या विड्थच्या ठिकाणी आपण 5.3 सेंटीमीटर असं ठेवणार आहोत. आपण फोटोग्राफ करताना आपण इंचेसवर गेलो होतो, परंतु आपल्याला आता इथे सेंटीमीटर ठेवायचं आहे. हाईट मध्ये बघा, इथे 1.5 आहे, ते आपल्याला 8.5 करायचं आहे आणि रिझोल्युशन याचं 300 ठेवायचं आहे आणि कलर मोड मध्ये RGB कलरच आपल्याला ठेवायचा आहे आणि ओके करायचं. बघा, ओके केल्याबरोबर इथे एक व्हाईट कलरची इथे फ्रेम आलेली आहे. बघा, अगदी या ओळखपत्रा एवढीच इथे एक पांढऱ्या कलरचं आपल्याला ओळखपत्र इथे आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये काम करायचं आहे. तर सर्वप्रथम हा बॅकग्राऊंड आपण इथे आणणार आहोत. तर काय करायचं बघा, पुन्हा एकदा आपल्या कीबोर्ड वरून कंट्रोल एन ही बटन आपल्याला दाबायची आहे. बघा, न्यू विंडो ओपन झालेली आहे. तर विड्थ 5.3 सेंटीमीटरच आपल्याला ठेवायची आहे, फक्त आपल्याला उंची बदलवायची आहे. बघा, 1.5 अशी आपण उंची ठेवणार आहोत आणि याला ओके करूया. ओके केल्याबरोबर बघा, हे नवीन एक फ्रेम इथे आपल्याला दिसत आहे पांढऱ्या कलरची. आता याच्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे. तो कलर आपण कुठून आणायचा ते बघूया. विंडोज वर जायचं, विंडोज वर इथे स्वॅचेस वर क्लिक करायचं. बघा, इथे कलर आलेले आहे. जो कलर आपल्याला याच्या बॅकग्राऊंड मध्ये टाकायचा आहे तो कलर आपण सिलेक्ट करूया. फिकट गुलाबी कलर सिलेक्ट केलेला आहे, तो कलर आपल्याला इथे आणायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कीबोर्ड वरून अल्टर बॅकस्पेस ही बटन दाबायची आहे. बघा, अल्टर बॅकस्पेस ही बटन दाबल्याबरोबर इथे फिकट गुलाबी कलर इथे आलेला आहे. तर बघा, आता आपला गुलाबी कलरचा बॅकग्राऊंड इथे तयार झालेला आहे. तर या कलरच्या ऐवजी एखादं फुलांचं किंवा काही वेगळं असं पिक्चर आपल्याला या बॅकग्राऊंड मध्ये जर पाहिजे असेल तर ते कसं आणायचं ते आपण बघणार आहोत. तर आपल्या या स्क्रीनवर आपल्याला डबल क्लिक करायचं आहे आणि एखादा बॅकग्राऊंड आपल्याला निवडायचा आहे. जसं मी हा बॅकग्राऊंड निवडत आहे, ओपन करायचं. बघा, आता इथे हा एक पिक्चर ओपन झालेला आहे. तर हा आपल्याला इथे टाकायचा आहे. तर याच्यापूर्वी आपल्याला याला क्रॉप करावं लागेल.
तर क्रॉप कसं करायचं ते आपण बघूया. पुन्हा आपण क्रॉप टूलवर जाऊया. बघा इथे विड्थ आहे 0.83 इंच, ते आपल्याला बदलवायचं आहे. ते आपल्याला ठेवायचं आहे 5.3 सेंटीमीटर आणि हाईट आपल्याला ठेवायची आहे 1.5 सेंटीमीटर. बघा हे क्रॉपचं चिन्ह इथे आलेलं आहे आणि जी जागा आपल्याला पाहिजे, जो भाग आपल्याला पाहिजे तो आपण इथे क्रॉप करणार आहोत आपल्या माऊसच्या साह्याने. याला ओढून घ्यायचं आहे. बघा एक डॉटेड इथे चौकट तयार झालेली आहे आणि सोडून द्यायचं आणि एंटरची बटन दाबायची. बघा हे एंटरची बटन दाबल्याबरोबर तो आपला बॅकग्राऊंड क्रॉप झालेला आहे. तर हा बॅकग्राऊंड आपल्याला इथे आणायचा आहे. तर काय करायचं बघा, इथे जायचं टूल्समध्ये, या मूव टूलला क्लिक करायचं. बघा मूव टूलचं ऑप्शन इथे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. पुन्हा याला दाबायचं आणि इकडे ओढून घ्यायचं. बघा ओढून घेतल्याबरोबर हा बॅकग्राऊंड इथे आलेला आहे. बघा अतिशय सुंदर असा बॅकग्राऊंड आपल्याला मिळालेला आहे. हा बॅकग्राऊंड आता आपल्या ओळखपत्रावर आपल्याला आणायचा आहे. तो कसा आणायचा तो बघूया. पुन्हा एकदा आपण मूव टूल्सवर क्लिक करूया आणि इथे ओढून घेऊया. बघा हा बॅकग्राऊंड आपला इथे आलेला आहे. तर आपला हा वरचा बॅकग्राऊंड तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा खाली सुद्धा मुख्याध्यापक किंवा हेडमास्टर जिथे लिहून आहे तो भाग सुद्धा आपल्याला इथे कलर करायचा आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. पुन्हा एकदा आपण कंट्रोल एन दाबूया आणि इथे बघा 5.3 आहे ते तेवढंच ठेवायचं आहे आणि फक्त हाईट आपल्याला बदलवायची आहे. ती आपण ठेवूया 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर हाईट ठेवूया आणि ओके करूया. बघा एक छोटीशी फ्रेम आपल्याला दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पांढरा कलर दिसत आहे. आपल्याला जो कलर पाहिजे तो कलर आपल्याला इथे आणायचा आहे. जसं मी इथे आकाशी कलर घेतलेला आहे, तर बघूया आकाशी कलर इथे आपण आणूया. तर इकडे कलरमध्ये जायचं आहे, त्या कलरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा इथे आकाशी कलर आलेला आहे. तो कलर आता इथे आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्या कीबोर्डवरील अल्टर बॅकस्पेस ही बटन दाबायची आहे. बघा तो आकाशी कलर इथे आलेला आहे. आता हा बॅकग्राऊंड आपल्याला या ओळखपत्रावर आणायचा आहे. तर आपल्याला इथे मूव टूल्सवर जायचं आहे. बघा मूव टूल्सवर गेल्याबरोबर हे त्याचा सिम्बॉल आपल्याला इथे दिसत आहे. माऊसच्या साह्याने दाबायचं आहे आणि त्याला खाली ओढून घ्यायचं आहे. बघा हा आकाशी कलरचा बॅकग्राऊंड इथे आलेला आहे. तर आपल्याला हा खूप मोठा दिसत आहे. तर या साईजचा करायचा आहे तर इथे आपला कर्सर न्यायचा. बघा इथे बाणाचे चिन्ह आलेलं आहे, त्याला आपण असं खाली ओढून घेऊया. बघा आता आपला हा बॅकग्राऊंड इथे आलेला आहे. आता आपल्याला हा अप्लाय करायचा आहे. तर बघा इथे एक बाणाचं चिन्ह आहे, त्याच्यावर आपण क्लिक करूया आणि इथे अप्लाय करूया. तर अशा पद्धतीने आपला हा ओळखपत्राचा बॅकग्राऊंड इथे तयार झालेला आहे. याच्या समोरची कृती आपण पुढच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.